कर मुंबईत असतील तर त्यांना याची कॉपी मुद्दामून द्या आणि त्यांच्यासमोर पण एकदा त्याचं वाचन करा. राष्ट्राला सुद्धा एक न्यायदानाची परंपरा आहे जी रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने आज सुद्धा आपण म्हणतो की रामशास्त्री बाणा. 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला आपण निरोप देऊ. काल जो सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल किंवा आदेश दिलेले आहेत त्याच्याबद्दल मला बोलणं भाग आहे. ह्याचं कारण असं, मी दसऱ्याच्या माझ्या मेळाव्याच्या भाषणात बोललो होतो, अपात्रतेचा निर्णय हा एक आहेच, पण त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व आपल्या देशात काय आहे, काय असणार आहे आणि त्याच्यावरती आधारित देशाची घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे ती आणि देशातली लोकशाही ह्यापुढे टिकणार आहे की नाही, या निर्णयाकडे केवळ आपल्या देशातल्याच नागरिकांचं नव्हे तर जगातल्या सर्व नागरिकांचं लक्ष आहे. कारण आपला देश हा आता जागतिक लोकसंख्येत नंबर 1 देश आहे, त्याच्यामुळे सर्वात मोठी लोकशाही ही आपल्या देशात आहे आणि तीच लोकशाही जर धोक्यात आली असेल तर आपण सगळेजणं आणि त्याचबरोबरीने सर्वोच्च न्यायालय काय करते यावरती सगळ्यांचं लक्ष आहे. लवाद हा निर्णय मानणार आहे की नाही, आदेश मानणार आहे की नाही, कारण असे जर का हे लवाद ट्रायब्युनल सर्वोच्च न्यायालयाचे निकाल न जुमानता आपल्या मर्जीने आपल्या मस्तीने वागायला लागले तर मग या देशाची जी काही हाल जे काही होतील ते कोणालाही सावरता येणार नाही. आणि काल जो आदेश अत्यंत स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने इथल्या लवादाला दिलेला आहे, म्हणजे नार्वेकरांना दिलेला आहे, तो अनिल तुम्हाला मी सांगतो जरा वाचून दाखवा. हा एवढ्यासाठी आपणही आपल्याकडे तो आलेला आहे, पण काल संध्याकाळी माझ्या बातम्यात किंवा वाचनात असं आलं की नार्वेकर असं म्हणाले की अजून मी तो काय वाचलेला नाही आहे, मी असं ऐकलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे, हे त्यांचं सगळे जे काय आहे तर त्याच्यासाठी केवळ त्यांनाच नव्हे तर राज्यातील सर्व जनतेला हा नेमका आदेश आहे, निर्देश आहेत तरी काय हे कळलं पाहिजे. आणि मी तर माझ्या मुंबईतल्या आणि सर्वच आमदारांना असं सांगणार, सर्वच आमदारांना, आज आमदारच तुम्ही पण आहात, सर्वच आमदार जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्यांना ह्याची कॉपी मुद्दामून द्या आणि त्यांच्यासमोर पण एकदा त्याचं वाचन करा. जरा तुम्ही ह्याचं 1-2 ओळी ज्या आहेत ते वाचून दाखवा, म्हणजे मग मी पुढच्या विषयावर. काल सर्वोच्च न्यायालयाने इकडे जायचं नाही, काल सर्वोच्च न्यायालयाने जे काही आदेश दिलेत त्या आदेशाचा थोडक्यात अर्थ असा आहे की शिवसेनेने जी काही पिटिशन्स केली होती आमदार अपात्रतेच्या बाबतीमध्ये, या बाबतीमध्ये अध्यक्षांकडनं एक वेळापत्रक सादर केलं जाणार होतं आणि ते वेळापत्रक सादर करताना काल त्यांनी एक ॲफिडेविट दिलं आणि त्या ॲफिडेविटमध्ये त्यांनी असं सांगितलं की 28 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला वेळ हवा आहे. त्याची 2 कारणं त्यांनी दिली होती की दिवाळीची सुट्टी आणि अधिवेशन. परंतु याबाबतीत तीव्र नापसंती व्यक्त करून सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आम्ही ऑलरेडी सगळं प्रकरण सेट केलेलं आहे, या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेण्यासाठी एवढे दिवस काही थांबायची गरज नाही. कारण ह्या हे दोन विषय जरी बाजूला काढले तरी जवळपास 30 दिवस आपल्या हातात उरतायत आणि म्हणून ही जी पिटिशन्स आहेत, आमचं 16 जणांचं पिटिशन आणि गोगोलींचे केलेलं पिटिशन, या दोन्ही पिटिशनचा निर्णय आणि त्यावरचा म्हणजे त्याची सुनावणी आणि त्यावरचा निर्णय हा 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला घ्यावाच लागेल, अशा प्रकारचे स्पष्ट आदेश त्यांनी काल दिलेले आहेत. आणि त्या बाबतीमधली पुढील सुनावणी जानेवारीच्या 1 आठवड्यात ठेवली आहे, म्हणजे या बाबतीमध्ये अध्यक्ष म्हणजे ट्रायब्युनल काय करते आणि त्यांनी आपल्या अंमलबजावणी निर्णयाची केली आहे की नाही हे बघण्यासाठी जानेवारीच्या 1 आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंतिम निवाडा हा 31 डिसेंबरपूर्वी हा करावाच लागेल. तो जर केला नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि त्याची तीव्र दखल न्यायालय 31 तारखेच्या नंतर जी 1 आठवड्यात जानेवारीच्या सुनावणी ठेवलेली आहे त्याच्यात ती घेईल. ठीक आहे, याचाच अर्थ असा की घटनेनुसार जर का न्यायनिवाडा झाला आणि जो होईल ह्याची मला खात्री आहे, कारण मी परंपरेच्या बाबतीत सुद्धा दसरा मेळाव्यात बोललेलो आहे. महाराष्ट्राला सुद्धा एक न्यायदानाची परंपरा आहे जी रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने आज सुद्धा आपण म्हणतो की रामशास्त्री बाणा. सत्ताधीशांपुढे न झुकता, समोर सत्ताधीश किती बलवान असला तरी त्याच्याही समोर न झुकता न्याय देण्याची परंपरा ही महाराष्ट्राने देशालाच नव्हे तर जगाला दाखवलेली आहे. आणि त्याच परंपरेला जागून केवळ शिवसेनेलाच नव्हे
तर लोकशाहीला न्याय मिळेल याची मला खात्री आहे आणि असं होईल याची खात्री असल्यामुळे 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला आपण निरोप देऊ, हाही माझ्या मनामध्ये